स्वप्नील आणि गणेश सरांनी जेव्हा मला सांगितलं की अशी अशी फिल्म करतोय, तेव्हा मी थोडंसं असं झालं होतं मला की इट्स व्हेरी ब्रेव फिल्म यू आर मेकिंग. सो त्या स्टोरीचाच मी बेसिकली हुक झालो होतो जेव्हा मी ती ऐकली. म्हटलं येस, अशा फिल्म माझ्यामध्ये मला आवडतात. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये पण असे मित्र आहेत त्यांच्याशी मी भांडतो, मारतो, ते मारतात, असे मित्र आहेत. स्टोरी तर आहे प्लस कास्टिंग अशी आहे, इट्स लाईक सोने पे सुहागा टाईप. आणि खूप मजा आली त्यांच्यावर काम. पालिका विश्वास पदरातून गेल्यानंतर खूप साऱ्या सिरियल्स केल्या. पहिलाच चित्रपट एक पहिलंच एक मुहूर्त म्हणावं लागेल चित्रपटाचा. याच्यासाठी काय एक हे होतं की पहिला चित्रपट आहे त्याच्यासाठी स्टोरी निवडणं, सगळ्या गोष्टी निवडणं, तुला ते किती डिफिकल्ट होतं? डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा मी लकी म्हणेन स्वतःला. मी खूप लकी आहे की ह्या फिल्मने मला निवडलं. त्या कॅरेक्टरची रिक्वायरमेंट ती होती, एक उंच मुलगा हवा किंवा असा असा पर्टिक्युलर दिसणारा हवा. त्यानंतर मी ऑडिशन दिलं. सो डिफिकल्ट असं नव्हतं, पण मी लकी नक्कीच म्हणेन स्वतः. ओके, ह्या फिल्मची स्टोरी हे नरेशन तुझ्यासाठी कसं होतं, काय होतं, काय सांगतो? मला खूप आवडली होती जेव्हा मला पहिल्यांदा नरेट केली गेली ही स्टोरी. आणि स्वप्नील आणि गणेश सरांनी जेव्हा मला सांगितलं की अशी अशी फिल्म करतोय, तेव्हा मी थोडंसं असं झालं होतं मला की इट्स व्हेरी ब्रेव फिल्म यू आर मेकिंग. आणि ज्या पद्धतीने ते बनवत आहे ती तर त्याच्यापेक्षा ब्रेव गोष्ट आहे. मी म्हटलं अशा गोष्टीचा पार्ट होणं मला नक्कीच आवडेल. सो त्या स्टोरीचाच मी बेसिकली हुक झालो होतो जेव्हा मी ती ऐकली. म्हटलं येस, अशा फिल्म माझ्यामध्ये मला आवडतात. किंवा असे जे कॅरेक्टर्स त्या फिल्ममध्ये रिॲक्ट करतात, असे आपण रिअलमध्ये रिॲक्ट करतो. सो जे रिअलमध्ये घडतं त्याला आपण मेबी जास्त कनेक्ट करू शकतो. तशा पद्धतीची ही फिल्म आहे. सो म्हटलं की ह्याचा पार्ट व्हायला आपल्याला नक्कीच आवडेल. आणि मग नंतर सगळ्या गोष्टी घडून आल्या. ओके, सो ह्या कॅरेक्टरच्या शेड्स कशा आहेत? तू काय शेड्ससाठी काय तयारी केली वगैरे? शेड्ससाठी तयारी मी एवढंच म्हणेन की हे जे कॅरेक्टर आहे ते यूथला रिप्रेझेंट करतं. म्हणजे आत्ताचं जे यूथ आहे ते मला असं वाटतं की खूप स्ट्रॉंग हेडेड आहे. त्यांचं खूप स्ट्रॉंग ओपिनियन असतात प्रत्येक गोष्टीबद्दल, मग ती पर्सनल असेल, प्रोफेशनल असेल, असं नाही म्हणते करिअर ओरिएंटेड डिसिजन्स, पण इन जनरल त्यांचं खूप स्ट्रॉंग ओपिनियन असतात. आणि तसंच हे संजूचं कॅरेक्टर आहे जे खूप स्ट्रॉंग हेडेड आहे. त्याला एखादी गोष्ट ज्या गोष्टीबद्दल त्याचं जे ओपिनियन आहे ते आहे. सो ते त्याचं ओपिनियन त्याच्या लाईफमध्ये किती गोष्टी बदलतं, किती गोष्टी प्रॉब्लेम्स क्रिएट करतं, किती नाही करत, काय सॉल्व्ह करतं, ही फिल्म आहे. मला असं वाटतं की जर फ्रेंडशिप असायला हवी तर ती अशी असायला हवी. त्या फ्रेंडशिपमध्ये वाद आहे, त्या फ्रेंडशिपमध्ये समजून घेणं आहे, सपोर्ट आहे. सो असेच मित्र असतात आपल्या आजूबाजूला. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये पण असे मित्र आहेत त्यांच्याशी मी भांडतो, मारतो, ते मारतात, असे मित्र आहेत. सो ते अशाच गोष्टी ज्या रिअलमध्ये, म्हणून म्हटलं ना की खूप रिअल वाटलं मला जेव्हा मी त्यांचा स्क्रीनप्ले ऐकला या गोष्टीचा, मला खूप रिअल वाटला. म्हटलं अरे असे आहेत माझे मित्र, हे कुठून लिहिलं तू, त्यांच्यावरनं लिहिलं आहेस का? तर नाही, त्यांनी त्याच्या मित्रांवरनं लिहिलं होतं. सो एवढं रिअल आहे ते. सो येस, खूप छान होता, खूप छान होता. म्हणजे आपण म्हणतो ना की एक्सपिरियन्स आर्टिस्ट त्याचा एक्सपिरियन्स कसा आणतो एखाद्या प्रोजेक्टमध्ये किंवा एखाद्या सीनमध्ये किंवा एखाद्या आपण म्हणू एखाद्या शॉटमध्ये, खूप काही शिकायला मिळालं त्यांच्याकडून. आणि ऑब्व्हियसली फॅन मोमेंट तर असतोच प्रत्येकाचा. म्हणजे त्यांचा मी फॅन आहेच जेव्हापासून मला समजायला लागलं. मी बघतोय त्यांचे नाटकं असतील, सिनेमे असतील किंवा आता वेबसिरीज असतील. शी इज अ ब्रिलियंट ॲक्ट्रेस मी सांगायला नको. आणि अशा माणसाबरोबर मला माझ्या पहिल्या सिनेमामध्ये काम करायला मिळतं आहे, ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. स्टोरी तर आहे प्लस कास्टिंग अशी आहे, इट्स लाईक सोने पे सुहागा टाईप. आणि खूप मजा आली त्यांच्यावर काम. सिरियल आणि सिनेमा याच्यात तुला काय किती वेगळेपण वाटतं किंवा काय काय सांगू? वेगळेपण असं जास्त नाही आहे. सी, मला पर्सनली विचाराल तर कॅरेक्टर इज कॅरेक्टर. मग ते नाटकातलं असू दे, सिनेमातलं असू दे, सिरियलमधलं असू दे किंवा एकांकिकेतलं असू दे, आपलं काम आहे प्रामाणिकपणे ते कॅरेक्टर करणं जेवढं आपल्याला येतं तेवढं. सिनेमा आणि सिरियलमध्ये टेक्निकॅलिटीजमध्ये एवढाच फरक आहे की तिथे टाईम जो आहे तो तिथे कमी मिळतो. सिनेमामध्ये आपल्याला थोडा टाईम जास्त मिळतो आपल्या कॅरेक्टरवर काम करायला. थोडी प्रोसेस थोडीशी आपल्याला टाईम देते, मालिकेंमध्ये तेवढं होत नाही. तेवढंच. ओके, फक्त प्रेक्षकांना आव्हान करशील कधीपासून चित्रपट? 3 नोव्हेंबरला शॉर्ट अँड स्वीट नावाचा सिनेमा येतो आहे. आणि ही खूप पॉझिटिव्ह फिल्म आहे, खूप पॉझिटिव्ह पद्धतीने बनवलेली आहे. आणि ज्या पद्धतीने ती मांडली आहे ती पद्धत तुम्हाला नक्की आवडणार असं मला वाटतं.
सो प्लीज तुम्ही तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जा आणि हा चित्रपट बघा. थँक्यू. थँक्यू.